जमिनीवर राहणं हे आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. मला त्यांना एकच सांगायचंय की आम्ही ते शिकलेलो आहोत आणि आम्ही जमीन सोडून कधी त्या ठिकाणी वागणार नाही. कितीही पदाने आम्ही मोठं गेलो तरी लोकांमध्ये राहण्याची शिकवण ही आमच्या आधीच्या पिढीने जी दिली ती आम्ही स्वीकारलेली आहे, आत्मसात केली आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही वागत आहोत. त्यामुळे 2024 पर्यंत आम्ही अशाच पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार. पण एक गोष्ट या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायची की 2024 नंतर ही वेळ युवकांची आहे, ही वेळ आमची आहे. त्या ठिकाणी आपल्या सर्वांबरोबर राहून आपल्याला आपल्या विचाराचं सरकार 2024 ला कसं येईल यासाठी मनापासून त्या ठिकाणी काम हे करायचं आहे. आणि जेव्हा आपली वेळ त्या ठिकाणी येते तेव्हा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी आपल्यालाच घ्यावे लागतात. त्यावेळेस निर्णय हे आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, यांचं मार्गदर्शन असेलच. पण काय पद कसं काय कसं करायचं कोणाला काय करायचं हे निर्णय त्या ठिकाणी ही नवीन पिढी, मी म्हणत नाही की आम्ही करू, पण नवीन पिढी त्या ठिकाणी ते निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे. आणि त्यावेळेस एकच सांगतो, मी राजकारणामध्ये फार पुढचा विचार त्या ठिकाणी करून आलेलो आहे. म्हणजे मी पदाचा विचार केला असं नाही, पण खूप काय मतदारसंघासाठी खूप काय या महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी करायचंय. आणि हे करत असताना लांबचं राजकारण विचार करत असताना मित्रांना आम्ही कधी त्या ठिकाणी विसरत नाही. त्यामुळे अतुल शेठ सुद्धा माझ्या बरोबर त्या ठिकाणी तिथं लांबचं राजकारण करण्यासाठी राहणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.